माजी मंत्री परिणय फुके यांच्या प्रयत्नातून 100 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू होत आहे आपल्यासोबत. परिणय फुके भाऊ, काय सांगणार? किती बेडचं आहे, कशी व्यवस्था असणार आहे, काय सांगणार? ही जी जागा ही नागपूर महानगरपालिकेची आहे. आमची ट्रस्ट आहे रमेश फुके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट. आम्ही सगळ्या आणि की आता जी कोविडची स्थिती आहे की सगळीकडेच बेडची कमतरता आहे, कुठं ऑक्सिजनची कमतरता आहे, कुठं इंजेक्शनची कमतरता आहे. आम्ही काही मित्रांनी मिळून एक काहीतरी एक समाजाला देण्याच्या काहीतरी आपले देणं आहे, त्या याच्यात आपण हे एक चालू करण्याचं एक नियोजन केलं. आणि हे एक 100 बेडेड हॉस्पिटल आहे, 100 ही बेड ऑक्सिजनेटेड आहे. आणि आता आम्ही आजच्या फेजमध्ये एक फेज वाईज याला चालू करणार आहे. आणि जवळपास नागपूरच्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स जे चांगले डॉक्टर आहेत ते आम्ही इथे अटॅच केलेले आहेत. 3 MD डॉक्टर आम्ही इथे आहेत, 7 MBBS आहेत, 4 BMS आहेत, जवळपास 30 नर्सेस आहे, 20-25 वॉर्डबॉय आहे. आणि अशी एक संपूर्ण टीम घेऊन आम्ही आता हे हॉस्पिटल सुरू करतो आहे. नागपुरात कोरोनाचं संक्रमण वेगानं वाढलं, 77,000 जास्त सक्रिय रुग्ण आहे, हॉस्पिटल्सवर मोठा ताण आलेला आहे, अशा प्रकारच्या कोविड केअर सेंटरमुळे तो ताण कमी होईल असं वाटतं? नाही, निश्चितच ताण तर निश्चित आपल्याला माहिती आहे की खूप मोठा आहे, खूप मोठी सगळी नुसतं नागपूरमध्ये नाही, नागपूरमध्ये बाजूच्या राज्यातनं बाजूच्या जिल्ह्यांमधनंही मोठ्या प्रमाणात रुग्ण इथे येत आहेत. आणि हा ताण या 100 बेडेडने काही खूप काही कमी होणार नाही, पण निश्चितच काही ना काही त्या ताण कमी करण्यात मदत होणार. असे बरेचसे कोविड केअर सेंटर सुरू झाले, त्याच्यामुळे भार कमी होत आहे असं वाटतंय. आणि एकूणच सरकारची आरोग्य यंत्रणा कुठेतरी अपुरी पडताना दिसते. नाही, याच्यात निश्चितच सगळी यंत्रणा अपुरी पडतात, कारण इतकं मोठं आभास कोसळलेलं आहे. तर म्हणून मग निश्चितच आमच्यासारखे काही स्वयंसेवी संस्था, काही नागरिक जर पुढे आले तर निश्चितच ही रोखण्यात आपल्याला मदत होणार. किती CT स्कॅनचा स्कोर असलेल्या रुग्णांना तुम्ही इथे ॲडमिट करून घेणार आहे आणि त्याचं शुल्क कसं आकारणार आहे, काय सांगणार? नाही, आम्ही हे निःशुल्क आहे, कोणालाच काहीच पैसे लागणार नाही. आणि ज्यांचा CT स्कोर 10 खाली आहे त्या लोकांना आम्ही इथे ॲडमिट करणार आहे. ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे, 100 बेडेड ऑक्सिजनेटेड आहे. आणि जर पुढे जर हे झालं तर 20-25 बेड व्हेंटिलेटरचे आम्ही ठेवण्याचं आमचं नियोजन आहे. आजपासून सुरू होत आहे. कुठल्या पेशंटला प्रवेश देणार याच परिसरातल्या की कुठले? कुठल्याही, सगळ्याच पेशंटला प्रवेश देणार. सगळ्या जो पेशंट महानगरपालिकेच्या पोर्टलमधनं येणार इथे त्याला सगळ्यांना प्रवेश देणार. या अशा कोविड केअर सेंटरची आज नागपूरला गरज आहे, कारण की बऱ्याच लोकांना पेशंटला बेड मिळत नाही. आणि परिणय फुके यांच्या प्रयत्नातून, महानगरपालिकेच्या प्रयत्नातून 100 बेडेड कोविड केअर सेंटर आजपासून सुरू होत आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.